या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता. रात्रीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे निवडणूक निकालानंतर. नाले तुंबून सांगलीत 600 घरांचे नुकसान, 150 लोकांचे स्थलांतर. शामराव नगर पाण्यात. जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा, बॉम्ब शोध पथक हुबळीकडे रवाना. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालही उद्याच. निकालासाठी 12 तासापेक्षा जास्त कालावधी लागणार. लोकसभेच्या मतमोजणीमुळे इतर निकालांना उशीर. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी दिली ही माहिती. फेडरल बँक 3.6 कोटी रुपये हे सामाजिक बांधिलकी निधीतून देणार. जिल्ह्यातील राजापूर व बस्तवाड या गावचे पुनर्वसन, त्याचबरोबर 100 घरे बांधून देणार. उद्या सकाळी 8 मतमोजणीला सुरुवात. मतमोजणीची पूर्ण तयारी. नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मताधिक्याबाबत उत्सुकता. गेल्या वेळी भाऊंनी 64,000 मताधिक्य घेतले होते. निवडणूक मतमोजणीसाठी 10,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. 269 मतमोजणी केंद्रावर होणार मतमोजणी. शिवसेनेशिवाय सत्ता येणे अशक्य. कुणाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असतील तर झोंबू देत. संजय राऊत यांचे वक्तव्य. राज्यातील दिग्गजांची धाकधूक वाढली. प्रशासन सज्ज. निकालाला उरले अवघे काही तास. कुणाची सत्ता येणार सर्वत्र उत्सुकता. बंडखोरी नसती तर 5 जागा वाढल्या असत्या. रोहिणी खडसेंचा विजय निश्चित. एकनाथ खडसेंचा विश्वास. खडपूर्ण धरणातून पाण्याचा विसर्ग. परतीच्या पावसाने सर्वच पिकांना फटका. केळणा गिरजा नद्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. 25 व 26 ऑक्टोबरला अतिवृष्टी. एसटी कर्मचाऱ्यांना खुश खबर. 1,00,000 कर्मचाऱ्यांना मिळणार भेट. प्रत्येकी मिळणार 2,500 रुपये. कर्नाटकातील गदग येथील 800 वर्षापूर्वीचा वाडा कोसळला. अतिवृष्टीमुळे पडला वाडा. निकालाआधीच भाजपाचे महेश लांडगे यांच्या विजयाचे फलक. भोसरी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या उत्साहाची सर्वत्र चर्चा. याचबरोबर रात्रीचे बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा तीचा जागर.